आज आपण मावा मदत करूया. त्यासाठी इथं खवा घेतलाय मीने, 1/2 किलो खवा, आसपाव साखर, ग्रॅममध्ये मोजली तर 125 ग्रॅम साखर येईल आणि इलायची. आधी एका कढईमध्ये आपण खवा टाकून घेऊया, त्यातच आपण साखर घालून देणार आहे. मी आपली फक्त चमचाभर साखर बाजूला ठेवणार आहे आणि इलायची पण टाकून घेऊया, वेलदोडे क्रश करून टाकून द्यायचे. याला पहिले व्यवस्थित असंच मिक्स करून घ्यायचंय खवा आणि साखरेला, आणि मग एकदम मंद गॅसवरती आपल्याला हा खवा व्यवस्थित भाजून घ्यायचंय. आणि साखर विरघळायला लागली की मग आपण पुढे त्यात घट्ट होईपर्यंत त्याला शिजवून घेणार आहे. आपण यात थोडी जी चमचाभर साखर काढली होती ती पण घालून घेऊया. गोड तुम्ही तुम्हाला आवडत असेल तसं खव्यामध्ये घालू शकता. आणि याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता हा खवा. मीडियम फ्लेमवर आपल्याला खवा छान भाजून घ्यायचा आहे. इथे आता साखर थोडी विरघळल्यामुळे हा खवा थोडा पातळ झालाय. इथे आता व्यवस्थित थोडं थोडं मिश्रण घट्ट होत आहे. बाजारात मिळतात तसे तुम्हाला जर पिवळे रंगाचे केशर मोदक बनवायचे असतील तर तुम्ही केशरचे 2-3 काड्या पाण्यात भिजवून ठेवायचे आणि त्या घालायचे आणि त्याला मिक्स करून घ्यायचे. इथे खवा छान आता शिजायला लागलाय. याला व्यवस्थित आपण आता थोडं घट्ट गोळा झाला साईडने चेक करायचं, थोडं गार होऊ द्यायचं. आणि इथे आता खव्याचं मिश्रण आपण 2 ते 3 तास थंड करून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला संध्याकाळी जर मोदक करायचे असतील तर तुम्ही हा खवा सकाळीच भाजून असा साईडला ठेवून द्यायचा आहे. 2-3 तासांनी त्याचे मोदक वळूया आपण. आपण इथं आता दुसरा फ्लेवर बनवणार आहे. त्यासाठी मी इथं माव्यामध्ये थोडी कोको पावडर मिक्स करून घेतली आहे. त्यात आपण थोडं डेसिकेटेड कोकोनट टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित मळून घ्यायचंय. इथे आता आपण हे मिश्रण मोल्ड मध्ये भरून घेऊया.
अशा प्रकारे आपल्या इथं चॉकलेट मोदक तयार आहे।